जेव्हा तुम्ही मुलांसह एका रांगेत उभे असता तेव्हा त्यांना प्रथम आणि शेवट शिकण्यास मदत करू शकता हे करण्यासाठी तुम्ही रांगेतील प्रथम आणि शेवटच्या व्यक्तींचे वर्णन करू शकता उदाहरणार्थ तुम्ही म्हणू शकता पिवळ्या रंगाचा पोशाख घातलेली स्त्री रांगेत प्रथम आहे तुम्ही हे म्हणू शकता लाल रंगाचा शर्ट घातलेला माणूस रांगेत सगळ्यात शेवट आहे जशी रांग बदलत जाईल तुम्ही मुलांना आता रांगेत प्रथम व शेवट कोण आहे हे, हे वर्णन करण्यास सांगू शकता या पद्धतीमुळे मुलांना प्रथम आणि शेवट याचा अर्थ समजण्यास मदत होईल